आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। खरं म्हणजे अहिल्या देवींचं आपलं वडिलांकडचं नाव काय होतं? शिंदे। शिंदे बरोबर ना? आणि मी पण शिंदे आहे, त्यामुळे आता आपल्या सगळ्यांची जी मागणी आहे, रामभाऊंची आहे, गोपीचंद पडळकरांची आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आम्ही सोबतच निर्णय घेत असतो सगळे, सर्वसामान्यांच्या हिताचे, या राज्याच्या विकासाचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि अहिल्यादेवी होळकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही राज्याचा कारभार करतोय, त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनातली जी इच्छा आहे, या अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी होळकर। हे आपण करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे। आणि आजचा हा ऐतिहासिक सोहळा, या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार मी आणि देवेंद्रजी दोघही झालो याचा देखील आम्हाला अभिमान आहे। खरं म्हणजे या अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी होळकर देण्याचा निर्णय आमच्या काळात होतोय, हे आमचं भाग्य आहे। आणि खरं म्हणजे आई राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं कर्तृत्व हिमालया एवढं होतं आणि त्यामुळे या तुमच्या या नाव दिल्यामुळे या नगरचा मान देखील हिमालया एवढा उंच होणार आहे।